आलेला आहे. घराघरापर्यंत सांगा माझा एसटीचा काका असेल तो का संपात उतरलाय, त्याला काम बंद आंदोलन का करावं लागलंय. तर घराघरापर्यंत ही भूमिका तुम्ही पोहोचवली पाहिजे आणि भविष्यामध्ये समजा एखादा एकदा कदाचित लागला आम्हाला मदत तुमची एखादा मोर्चा वगैरे काढायची तर निश्चित स्वरूपामध्ये सर या सगळ्या आमच्या भगिनी आल्या पाहिजेत अशी भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. कारण इथून पुढच्या काळामध्ये कठीण काळ आहे. बाळानो जर एसटीचं खाजगीकरण झालं तर तुम्हाला गावात न्यायला गाडी मिळणार नाही, तिची भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण यांच्या डोक्यात तेच आहे. जर बघितलं तर मालमत्ता आमच्या हजारो कोटी रुपयाची एसटीची मालमत्ता राज्यभरामध्ये आहे. या सरकारला विलिनीकरण सर का करायचं नाही आहे तर या जागा ज्या मोक्याच्या ठिकाणी आहेत, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आता कुठंतरी बातम्या येतात बघा की एसटीचा गिरणी कामगार होणार. गिरणी कामगारांच्या गिरण्या कोणी घेतल्या सर? या राजकीय लोकांनी घेतल्या. त्यांना काय पाहिजे? तर आमच्या जागा ज्या बघितल्या, तुम्ही कधी बाळानो कोल्हापूरला आला असेल तर संभाजीनगर स्टँडची जागा बघा 10 एकर आहे. आज सीव्हीएस स्टँडला गेला तर 7.5 एकर जागा आहे. ह्या जागा ह्या राजकीय लोकांना खाजगी